जून महिना सुरू झाला की पाल्याच्या प्रवेशासाठी वेगवेगळे दाखले आवश्यक असतात. आपलं सरकार या ई सेवा केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेता ठाणे जिल्ह्यात नव्यानं 146 केंद्रांची वाढ करण्यात आली आहे. तात्काळ दाखल्यापासून वेगवेगळ्या सुविधा पुरवण्यासाठी जिल्ह्यात आता 695 केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. सुमारे 10 वर्षापूर्वी राज्यातील तत्कालीन आघाडी सरकारनं ऑनलाईन महसुली दाखले देण्यासाठी महा ई सेवा केंद्र सुरू केली. 5 वर्षापूर्वी भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर कॉमन सर्व्हिस सेंटर योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यामध्ये महा ई सेवा केंद्र सुरू केली आहेत. 2015 पासून आपलं सरकार ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ही 5 ते 7 गावांमध्ये मिळून 1 किंवा 5,000 लोकसंख्येला 1 या धोरणानुसार आपलं सरकार केंद्र सुरू करणार आहे. ठाणे जिल्ह्यात काही दिवसापूर्वी 549 केंद्र सुरू होती. आता नव्यानं 146 केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून एकूण 695 केंद्रांमध्ये लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न केला जातोय. सरकारच्या विविध योजना, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, कर्जासाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक ठरतो, जन्म मृत्यू दाखला, रहिवासी दाखला ही कागदपत्रं आवश्यक असतात. अनेक वेळेलाही अर्जंट ही सेवा पुरवली जाते. त्याचबरोबर आपलं सरकार सेवा केंद्रामधून ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अल्पभूधारक असल्याचा, राष्ट्रीयत्वाचा दाखला, ऐपतीचा दाखला, वारसा प्रमाणपत्र, नवीन शिधापत्रिक दाखला, भूमिहीन शेतमजूर, नॉन क्रिमिलेअर शेतकरी दाखला इत्यादी दाखले आपले सरकार या सेवा केंद्रामध्ये देत आहे. सेतू केंद्राच्या माध्यमातून लोकांची कामं दीर्घकाळ प्रलंबित राहतात म्हणून सरकारनं आपलं सरकार पोर्टलमार्फत सुविधा केंद्र सुरू केली आहेत. जिल्ह्यातील नव्यानं 146 केंद्र सुरू होण्याच्या मार्गावर आहेत तर काही केंद्र सुरू झाली आहेत. या सेवा केंद्रांसाठी सेवेचं शुल्कासह GST, कोर्ट फी, स्टॅम्प विना प्रतिज्ञापत्र असं शुल्क आकारलं जातं. तसंच तात्काळतेसाठी जादाचं कोणतंही शुल्क आकारलं जात नसल्याचं निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी सांगितलं आहे.